दोघेही नावाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहे. सर्व फाईल या देवेंद्र फडणवीस म्हणजे आताचे उपमुख्यमंत्री यांच्याकडूनच जातात. हे फक्त मेघाभरतीचं गाजर देतात, मात्र वास्तविकता तशी नाही. उपलब्ध जागेपेक्षा कितीतरी जागा खाली आहे. नगर परिषदेची परीक्षा झाली, त्यात 40% जागा भरल्या आहेत, मात्र 60% जागा रिकाम्या आहे. अशा अनेक अधिकारी पदाच्या जागा रिकाम्या आहेत, त्या मुख्य परीक्षेपर्यंत आल्या नाही. जागा भरल्या नाही तर विद्यार्थ्यांसाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांनी पत्रपरिषदेत बोलताना दिला. एक गंभीर प्रश्न महाराष्ट्रामध्ये उभा झाला. या महाराष्ट्राचे 2014 ते 2019 मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री आणि डिफॅक्टो मुख्यमंत्री, सगळ्या फाईली त्यांच्याकडनं जातात, बाकी दोघंही नावाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहे. यांनी मागे 72,000 मेगाभरतीचं गाजर दिलेलं होतं, आता त्यांनी 75,000 मेगाभरतीचं गाजर दिलं, पण वास्तविकता तशी नाही. आम्ही ही RTI मध्ये काढलेली माहिती आहे. या RTI मध्ये काढलेल्या माहितीमध्ये उपलब्ध जागेच्यापेक्षा कितीतरी कमी, म्हणजे RTO सारख्या डिपार्टमेंटमध्ये अधिकाऱ्यांची पदे ॲडिशनल कमिशनरपासून तर खाली सहाय्यक पोलीस निरीक्षकापर्यंत जागा ज्या आहे त्या खाली आहेत. नगर परिषदेची परीक्षा झालेली आहे, नगर परिषदेच्या परीक्षेमध्ये फक्त 40% जागा भरतात आहे, 60% जागा ज्या आहे त्या रिकाम्या ठेवतात आहे. त्यासुद्धा ज्या आहे RTI मध्ये काढलेली ही इन्फॉर्मेशन आहे. मोठ्या प्रमाणात जागा रिकाम्या आहेत. 32 लाख विद्यार्थी या महाराष्ट्रामध्ये तयारी करतात. पोरं सांगतात की आमच्या परीक्षा जागाच भरत नाहीत. MPSC ची ॲड निघाली, त्याच्यामध्ये DYSP ची ॲड नाही, डेप्युटी कलेक्टरची ॲड नाही, तहसीलदारची ॲड नाही. म्हणजे एकूण 31 संवर्गांपैकी फक्त 11 संवर्गाची ॲड आहे, ती पण म्हणजे लोकांना निराश करणारी आहे. ती सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा आहे, नागरी सेवेची परीक्षा आहे, आणि विद्यार्थी हा डेप्युटी कलेक्टर, DYSP, असिस्टंट कमिशनर स्टेट GST, DDR, डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रार, असिस्टंट रजिस्ट्रार, या सगळ्या पदांसाठी तो परीक्षा देत असतो मुख्यतः. त्याच्या कुठल्याच जागा नाही आहे. म्हणून आम्ही सांगितलं की तुम्ही जर जागा भरल्या नाही, जागा या जर मुख्य परीक्षेपर्यंत आल्या नाहीत, तर आम्ही मोठं आंदोलन इथे उभं करू या विद्यार्थ्यांसाठी. नगर परिषदची परीक्षा TCSनी घेतलेली आहे, आणि या परीक्षा झाल्यानंतर ज्या तुम्ही जागा फक्त 40% काढलेल्या आहे, त्या निदान आम्ही 100% म्हणत नाही, पण निदान 80% जागा तरी ज्या आहे त्या जागा निकाल लागण्यापूर्वी काढाव्यात. निकाल अजून लागायचा आहे त्या परीक्षेचा. नगर परिषदांच्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या 2.5 लाख विद्यार्थ्यांनी ती परीक्षा दिलेली आहे, मोठ्या आशेने दिलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये सगळे 99% विद्यार्थी हे शेतकऱ्यांचे मुलं आहेत.